नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुकाय, बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला न्यूज 18 लोकमतची विशेष मोहीम. कारण राज्यात अनेक ठिकाणी कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारले जात आहेत, आणि या विरोधात आम्ही आज दिवसभर ही मोहीम राबवणार आहोत. एकतर आधीच कोरोनामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप होतोय, बेड शोधण्यात आणि औषधांची तजवीज करण्यात जीव निघतोय, आणि त्यातच दुर्दैवानं जर आपला माणूस दगावला तर आता अंत्यसंस्कारांसाठीही पैसे मोजावे लागतात, आणि त्यामुळे राज्यभरात अशा समस्यांना वाचा फोडण्याचं मोहीम आता न्यूज 18 लोकमतनं हाती घेतली. त्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारांसाठी पैसे नाहीत असा आणि ही न्यूज 18 लोकमतची विशेष मोहीम आहे, ज्याच्यामध्ये राज्यभरातल्या समस्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आता ठिकठिकाणी पैसे आकारले जात आहेत. आणि त्यात सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत अमरावतीतली. कारण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कारासाठी शुल्क करण्याचा प्रकार अमरावतीच्या हिंदू संस्थेच्या स्मशानभूमीत प्रामुख्यानं तिथे अंत्यसंस्कार केले जातात. सुरुवातीला केवळ 200 रुपयांमध्ये हे अंत्यसंस्कार केले जात होते, पण आता 200 वरून ही रक्कम 1500 रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. कोरोना काळात मृत्यूचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे रोज 25 ते 30 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. खर्च जास्त होत असल्यामुळे हे शुल्क वाढवल्याचं हिंदू स्मशान संस्थेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. पण कुणी मोफत अंत्यसंस्कार करण्याचं पत्र दिलं तर त्या मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार करू नये असं हिंदू स्मशान संस्थेकडून सांगण्यात आलंय. दोन आपल्याजवळ ऑपरेटर आहे, दोन मशीनाकडचं 3 ऑपरेटर आहे, त्यांचा खर्च ऑपरेटरचा जवळपास 1.5 सिलेंडर आपल्याला एका बॉडीकरता गॅस खर्च येतो, तो खर्च इलेक्ट्रिसिटी पेट्रोल बाकीचं मेंटेनन्स वगैरे धरून आपण त्याचं आपण सध्या 1500 रुपये त्याचं चार्ज अंदाजे आकारलेला आहे. आणि सध्या आपण मागील जवळपास 1 महिन्यापासून किंवा 20-25 दिवसापासून आपण प्रत्येक बॉडीचं गॅसवर जे कोणी अंत्येष्टी करतील त्यांच्याकडून 1500 रुपये घेत आहोत सध्या. अशी परिस्थिती आहे का, लोकांनी 2 महिन्या जेवणाची सोय नाही आहे, 6 महिन्यापासून रोजगार नाही आहे. शेतीचं पाहान तर कोणत्याही शेतीत पाहान तर जवळजवळ 40-50% नुकसानच झालेलं आहे, आणि प्रत्येक माणूस मजूर हा घरी बसलेला आहे. त्यात एवढं आहे का, त्यांना औषधाची बिना औषधापासून घरातच क्वारंटाईन व्हायला लागून राहिलं. अशा परिस्थितीत म्हटलं त्या हिंदू समाजात भूमीचे पैसे वाढवणं हे करणं याचं परिस्थिती बाहेरचंच काम आहे. आपण बघतो आहे की कोविड झाल्यामुळे त्यांचं जे कुटुंब आहे ते अगोदरच संकटात असतं, आर्थिकदृष्ट्या पण त्यांना भार सहन करावा लागतो, आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू स्मशान संस्थेने जे शुल्क वाढवलेलं आहे ते कुठेतरी चुकीचं वाटते. इतर ठिकाणी आपण बघतो आहे की कोविड शवांवर निःशुल्क अंत्यसंस्कार केले जातात, पण अमरावतीमध्ये त्याच्या उलट झालेलं आहे, 200 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपये शुल्क आकारले जाते आहे. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे जाणून घेऊयात. कारण सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या झपाट्यानं वाढते, आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी ही नगरपालिकेची असते, पण आता हा खर्च नगरपालिकेच्याही आवाक्याबाहेर जातोय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी आत्तापर्यंत 50 लाखांचा खर्च झालाय. त्यामुळे कराड नगरपालिकेनं कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारासाठी 5500 आणि दफनविधीसाठी 10000 रुपये शुल्क नातेवाईकांकडून आकारणीचा ठराव सभेत मंजूर करण्यात आलाय. त्यासोबत यापुढे रुग्णवाहिका किंवा शववाहिका वापरावी लागली तर शुल्क आकारण्यात येत आहे. पण आता लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या महासंकटामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. कराड नगरपालिकेच्या या ठरावामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्यात, त्यामुळे जनसामान्यांमध्ये या ठरावाविषयी नाराजी व्यक्त होते. यामधील बदल करा जावा अशी मागणी आता होते आहे. नगरपालिकेवर आर्थिक ताण येत होता म्हणून कराड शहरातील नागरिकांसाठी मोफत तिथं कोणतेही शुल्क आकारला जाणार नाही, परंतु जे कराड शहर सोडून जे बाहेरचे नागरिक आहेत ज्यांची ज्या कोविड-19 मुळे जे मयत झालेली आहे त्यांच्या दहनासाठी 5500 रुपये व दफनविधीसाठी 10737 रुपये असा एक नाममात्र म्हणजे ह्यामध्ये जो खर्च येईल एवढाच खर्च फक्त घेण्याचा नगरपालिकेने ठरवलेला आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आता आपल्या सोबत आहेत. किरण, आपण अमरावतीतला प्रकार बघितलेला आहे, साताऱ्यामध्ये आता काय स्थिती आहे तपशीलवार सांगा.
नक्कीच भयानक अशी परिस्थिती आहे सातारमध्ये, कारण गेल्या 7 महिन्यापासून जी रुग्णांची संख्या जी आहे ती आता झपाट्याने वाढत आहे, मृत्यूदरही वाढत आहे. आता जिल्ह्यामध्ये 38,000 कोरोनाचे रुग्ण आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे 1,140 जणांचा जो आहे तो कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्हा जो बाधितांच्या जो क्रमवारीमध्ये आहे ते 9व्या क्रमांकावर आहे, आणि मृत्यूदर आहे त्याच्या क्रमांकामध्ये आता 3र्या क्रमांकावर आहे. ही चिंतेची बाब आहे. असं असताना मात्र सातारा जिल्ह्यामध्ये कराड नगरपालिकेने जो अंत्यविधी आहे आणि दफनविधी आहे त्यासाठी आता शुल्क आकारणार असल्याचं सांगितलेलं आहे. अंत्यविधीसाठी 5,500 रुपये घेतले जाणार आहेत, तर दफनविधीसाठी 10,500 रुपये हे घेतले जाणार आहेत. त्याचसोबतच तालुकाबाहेर जी रुग्णवाहिका असणार आहे किंवा जी शववाहिका असणार आहे त्यासाठीही जो काय आहे तो शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत नागरिकांच्या मध्ये नाराजी आहे. एकंदरीत कोरोनामुळे सर्व जे व्यवहार आहेत ते पूर्णपणे ठप्प झालेले आहेत, लोकांचे रोजगार गेलेले आहेत, आणि अशामध्येच नगरपालिकेने अशा प्रकारचा निर्णय घेणे त्यामुळे लोकांच्या मध्ये एकच निराशा आहे. आपल्यासोबत काही साताऱ्यातील नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मला सांगा की जे नगरपालिकेने हा जो कर आकारलेला आहे तो त्या संदर्भात काय सांगाल? आता सध्या जी अवस्था आहे ती इतकी वाईट अवस्था आहे की एक तर सगळे जे दवाखाने आहेत दवाखान्यामध्ये लोकांना भरायला पैसे नाहीयेत, अशा कंडिशनमध्ये यांची अवस्था पैसे भरण्याची नाहीये, ते लोक बाहेर मारतायत अक्षरशः. अशा परिस्थितीमध्ये जर या लोकांनी असा निर्णय घेतला असेल तर हा निर्णय दुर्दैवी आहे, कारण ज्या कराड नगरपालिका आहेत कराड नगरपालिकेचा जो हद्द आहे पूर्णपणे ते एक माजी मुख्यमंत्री आहेत महत्वाचं म्हणजे, आणि संपूर्ण राजकारण जे राज्याला चालतं ते चालवणारी एक सक्षम पिढी त्यामध्ये सरकारमध्ये सक्रिय आहे. असं असताना त्या नगरपालिकांना असा निर्णय घेणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, कारण एक तर लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, रोजगार लोकांचे गेलेले आहेत, अजून हॉटेल व्यवसाय वगैरे सुरू झालेले नाही, त्यामुळे असे अनेक लोक रस्त्यावर भटकतात अक्षरशः पैसा पैसा करता, आणि त्यांचं घर तर कोण जर असं वारलं असेल तर असं त्यांनी हे 5,000 रुपये 10,000 रुपये घेणं याचा अर्थ मिळालेल्या माहितीच्या चालूवरचं लोनही घेण्यासारखी अवस्था आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा त्यांनी ते हा निर्णय मागं घेतला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती राहील. नक्कीच जिल्ह्यामध्ये आता बघायला गेलं तर व्हेंटिलेटरची तुटवडा आहे, बेडची कमतरता आहे, आणि अशातच आता प्रशासनानं अशा प्रकारचं शुल्क घेणं कितपत योग्य आहे, आणि प्रशासनानं या संदर्भात आता काही जनजागृती करण्याची गरज आहे का? कारण जे मृत्यू होत आहेत ते भीतीपटे होत आहेत, लोक घाबरत आहेत, आणि नागरिकांमध्ये आता नैराश्य निर्माण झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगा? एक तर अशी अवस्था आहे की आता मी सध्या उभा येतो माऊलीमध्ये उभा येतो, इथं श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट नावाचं ट्रस्ट आहे सातारमध्ये, अतिशय सुंदर काम करणारी ही यंत्रणा आहे. एक तर इथं म्हणजे सगळ्या गोष्टीची खूप काळजी घेतली जाते, पैसे आकारले जात नाहीत, आणि अतिशय चांगल्या प्रकारची सेवा इथं दिली जाते. एक तर सगळ्यांचं लक्ष आता कुठं पाहिजे तर व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले पाहिजेत, त्यासाठी अशा अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांना तुम्ही आवाहन करणं गरजेचं आहे, अनेक व्यापारी मंडळी आहेत त्यांना आपण आवाहन केलं पाहिजे, अनेक बँक्स आहेत सहकारी संस्था आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून जर आपण जनजागृती केली तर हे व्हेंटिलेटर वगैरे सगळं उपलब्ध होऊ शकतील, लोक द्यायला पण तयार आहेत. हा सगळा मुद्दा आता उपस्थित होताना दिसतोय. अमरावती असेल, सातारा असेल, इथली परिस्थिती आता आपण बघितली. भिवंडीत आता यानंतर आपण जाणार आहोत. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून जास्त पैसे तिथेही वसूल केले जात आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना 5,000 मोजावे लागतात. तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भिवंडीकरांकडून इथे कर घेतला जातोय, पण मरणानंतरही इथल्या यातना संपलेल्या दिसत नाहीयेत. आधीच रोजगार हिरावल्यामुळे जनता हवालदिल झाली आणि त्यांच्यावर आणखी खर्च लादणं हा मानुषपणा असल्याची संतप्त प्रतिक्रिया भिवंडीतही व्यक्त होतीये. या शहरामध्ये लोक फार गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि कामगार वर्ग आहे, त्यांना त्यांचं हातावरचं पोट आहे. अशा लोकांच्या घरामध्ये एखादी दुःखद घटना घडते, घडू नये, पण घडली, घडल्यानंतर त्यांची जी आर्थिकदृष्ट्या असे 5,000, 10,000 किंवा 20,000 पॅकेज देणे त्यांची आजची मनस्थिती नाही. अशा काळामध्ये मला असं वाटतं की आमच्या महासभेने, आमच्या पूर्णपणे व्यवस्थेने आणि आयुक्तांनी खास करून ह्या पूर्णपणे सगळ्या स्मशानभूमीमध्ये लाकडाची व्यवस्था आणि कर्मचारी तात्काळ त्यांनी म्हणजे उपलब्ध करायचे आहेत, आणि जर हे भविष्यात त्यांनी केलं नाही तर ह्याच्यावर फार मोठं आंदोलन होईल. आता मी उभा आहे अजयनगर येथील
भव्य अशा या स्मशानभूमीमध्ये या स्मशानभूमीचं शरद पवार यांनी उद्घाटन केलं होतं आणि त्याच वेळेस ते असं बोलले होते की कर्म कुठेही करा मात्र अंत्यसंस्कार हे भिवंडीच्या स्मशानभूमीतच झालं पाहिजे असं त्यांचे ते उद्गार होते. पण आता आपण पाहू शकतो किती दयनीय अवस्था येथील स्मशानभूमीचे इथे जे ते अंत्यसंस्कार करण्यात येतात त्याची आपण जर पाहिलं तर तिथे मोठ्या प्रमाणात जे तिथे अँगल असतात ते अँगल तुटलेले आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर दुसरीकडे पाहिलं तर तिथं एकही तिथं अँगल नाही आहे म्हणजे संस्कार करायचा कसा. त्याच पद्धतीने आपल्या बाजूला याच स्मशानभूमीच्या बाजूला खाडी आहे आणि त्या खाडीमधील जे काही कुत्रे आहेत ते कुत्रे चिखलामध्ये बुडतात आणि माखून येतात चिखलामध्ये आणि ते येथील जे स्मशानभूमीमध्ये जे अंत्यसंस्कार होतात त्याचे जे मृतदेहाचे जे लचके तोडतात अतिशय दयनीय संतापजनक असा जो प्रकार आहे तो इथे घडत आहे. आणि या स्मशानभूमीमध्ये पैसे जरी घेतले जात नसले तरी इतर एक दोन स्मशानभूमीमध्ये एका अंत्यसंस्कारासाठी तब्बल 5,000 रुपये घेतले जातात अशी दयनीय अवस्था आहे. आणि काही जर आपण स्मशानभूमी जर पाहिल्या तर त्या स्मशानभूमीमध्ये अक्षरशः भिंती तुटलेल्या आहेत तर कुठलीही व्यवस्था नाही आहे तिथं सुरक्षा रक्षक नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था येथील स्मशानभूमीची आहे. आणि मेल्यानंतर तरी महानगरपालिका अंत्यसंस्कारासाठी खर्च करणार का आणि महानगरपालिकेला केव्हा जाग येणार आणि इथं सोयीसुविधा केव्हा उपलब्ध होणार हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत, भिवंडी. आणि न्यूज 18 लोकमतच्या विशेष मोहिमेनंतर पुढची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. कारण एक महत्वाची बातमी अशी आहे की अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार आता सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. मराठा नेत्यांनी आता जागं व्हावं आणि मराठा आरक्षणासाठी लढावं, महाराष्ट्र सरकारनं हस्तक्षेप करत हा मुद्दा सोडवावा असंही पार्थ यांनी ट्विट केलंय. याचं निमित्त ठरलंय बीड जिल्ह्यातल्या एका तरुणानं केलेल्या दुर्दैवी आत्महत्येचं. विवेक असं या तरुणाचं नाव कळतं आणि त्याला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यानं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षण असतं तर प्रवेश मिळाला असता असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. आणि याच घटनेचा उल्लेख करत पार्थ पवार यांनी हे ट्विट केलंय आणि मराठा नेत्यांनी जागं व्हावं असं आवाहनच आता पार्थ पवार यांनी ट्विटद्वारे केलं आहे. बघूयात पार्थ यांनी नेमकं या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय. एकीकडे त्यांनी सुसाईड नोटचा फोटो देखील शेअर केला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की विवेकनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली हे ऐकून मला जबर धक्का बसला. अशा घटनांची मालिका सुरू होण्याआधी मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि या मुद्द्यासाठी लढावं, यात हस्तक्षेप करून हा मुद्दा सोडवावा अशी विनंती मी महाराष्ट्र सरकारला करतो. विवेकनं जी ज्योत आपल्या मनात पेटवली ती संपूर्ण यंत्रणेला खाक करू शकते. एका संपूर्ण पिढीचं भविष्य पणाला लागलंय. सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यापासून माझ्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. विवेक आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांसाठी मराठा आरक्षणाची जळती मशाल माझ्या मनात पेलण्यास आणि न्यायाचे दरवाजे ठोठावण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र अशा आशयाचं ट्विट पार्थ पवार यांनी केलंय. आणि यासंदर्भात अधिक बोलणार सागर लिंक आमचे सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय पार्थ पवार यांनी अशा पद्धतीनं ट्विट केलेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या या अत्यंत दुर्दैवी घटनेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मराठा नेत्यांना त्यांनी केलेलं आवाहन आणि यापुढे येणाऱ्या प्रतिक्रिया आणि एकूणच राजकारण याविषयी. रेणुका, पार्थ पवार यांचं जे ट्विट आहे ते परत एकदा राजकारणात चर्चेचा विषय होणार आहे. कारण की पार्थ यांच्या ट्विटवरनं जवळपास स्पष्ट होतं की राज्य सरकारमधील जे लोकप्रतिनिधी आहेत तेच या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. अर्थात विवेक या तरुणांनी केलेल्या आत्महत्यानंतरनं त्याचा संदर्भ देत पार्थ यांनी सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याची भाष्य केलेलं आहे. दुसरीकडे जर मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेते आत्ता जागे झाले नाहीत तर भविष्यामध्ये त्याचे पडसादसुद्धा उमटतील अशा स्वरूपाचं आशयाचं हे ट्विट आहे. जर आपणास पाहिलं असेल तर 2 दिवसापूर्वी स्वतः शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारकडे बोट दाखवलं होतं, पण आजबरोबर त्याच्या विरोधातली भूमिका पार्थ पवार यांनी घेतलेली आहे. यामुळे पवार कुटुंबियातलेच आजोबा आणि नातू यांचा वाद परत एकदा चर्चेचा विषय ठरेल. दुसरीकडे राज्यातल्या राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. अशोक चव्हाण या संपूर्ण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वीच अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत विरोधकांकडनं. आता राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री यांचाच मुलगा थेट राज्य सरकारलाच जबाबदार धरतोय ही फार मोठी गोष्ट आहे. एका बाजूला पाहायला हवंय की पार्थ यांनी यापूर्वी ज्यावेळेस श्रीरामाचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेससुद्धा शरद पवार यांनी फटकारलं होतं, तरी देखील पार्थ पवार स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी त्या संदर्भात कोणतीही
माफी स्वरूपातलं भाष्य केलं नाही. आजसुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा करत स्वतःच्या सरकारवरच टीका करण्याचं काम पार्थ यांनी केलेलं आहे. यामुळे नेमका हा वाद आता पुढे किती वाढणार हे पाहावं लागेल. बघूयात यावर काय आणखीन प्रतिक्रिया मिळतात का. धन्यवाद सागर या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की पार्थ पवार यांनी केलेलं हे ट्विट आणि त्यामुळे आणखीन एक मुद्दा आता मराठा आरक्षणासंदर्भातला त्यांनी मांडलाय आणि बघूयात त्याच्यावर काय काय प्रतिक्रिया मिळतात. आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. कारण मुंबईत प्रवेश करताना भरावा लागणारा टोल आजपासून महागतोय. छोट्या गाड्यांना यापुढे आता 35 ऐवजी 40 रुपये द्यावे लागतील. मिनी बसेसला 45 रुपयांऐवजी 65 रुपये इतका टोल भरावा लागेल. 2002 पासून मुंबईत टोल सुरू आहे आणि दर 3 वर्षांनी टोलची रक्कम वाढवली जाते. पण प्रश्न असा की इतका टोल भरूनही मुंबईतले रस्ते कायमच त्यांच्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असतं. म्हणजे टोल भराणे अक्षरशः खड्ड्यात जा अशीच मुंबईकरांची अवस्था असते. 2027 पर्यंत मुंबईकरांना हा वाढीव टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे आजपासून ही नवीन अंमलबजावणी सुरू होते. आजपासून मुंबईमध्ये टोलवाढ केली जाते. मुंबईतला प्रवेश आता महागलेला आहे. त्यामुळे मुंबईत तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर यापुढे तुम्हाला 35 ऐवजी 40 रुपये भरावे लागतील. पण जरी तुम्हाला असं वाटलं की टोल भरलाय म्हणजे रस्त्यांची अवस्था नीट असेल तर तुम्ही चुकीची अपेक्षा करता असंच उपहासाने म्हणावं लागेल. कारण किती महागलाय टोल तर छोट्या गाड्यांना आता 40 रुपये टोल आहे. मिनी बसला 65 रुपये टोल आकारावा लागणार आहे. मध्यम अवजड वाहनांना 65 रुपये टोल भरावा लागेल. ट्रक बसला 130 रुपयांचा टोल द्यावा लागेल. अवजड वाहनांना आता 130 रुपये टोल द्यावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे जर तुम्ही मुंबईत प्रवेश करणार असाल तर ही वाढीव टोल वाढ तुम्हाला आता इथे सहन करावी लागणार आहे. नागरिकांचा प्रश्न हाच आहे की आम्ही टोल भरायला एक वेळ तयार आहोत पण असं झाल्यानंतर टोल नंतरच्याच भागामध्येच खड्डे इतके असतात की या पैशांचं कोट्यवधी पैशांचं नेमकं होतं काय असा प्रश्नच मुंबईकर विचारत असतात. त्यामुळे आजपासून मुंबईमध्ये ही टोल वाढ केली जाते. छोट्या गाड्यांना यापुढे 40 रुपये आकारले जाणार आहेत. मिनी बसेसना 65 रुपये. मध्यम अवजड वाहनांना देखील 65 रुपये यापुढे टोल भरावा लागेल. अत्यंत सुमार दर्जाच्या रस्त्यांवरून प्रवास करणं मुंबईकरांना सहन करावं लागतंच. एकीकडे टोल वाढ झाली तरी ट्रक बस आणि अवजड वाहनांना देखील 130 रुपये टोल आकारावं लागणार आहे. प्रणाली कापसेंकडून अधिक माहिती घेणार आहोत. प्रणाली, खरं तर मुंबईकर कायम संतापलेले असतात या टोलवाढीमुळे आणि रस्त्यांच्या अत्यंत वाईट अशा अवस्थेमुळे आणि त्यात आता ही टोलची भर. अगदी खरं आहे रेणुका. मी सध्या वाशी या टोल नाक्याच्या इथं आहे जिथं मी बघते आहे की रोज प्रमाणे आता वाहनांची संख्या जी आहे ती वाढायला लागलेली आहे. लोक आपापल्या कार्यालयाच्या दिशेनं निघायला लागलेली आहे. मुंबईतला अतिशय महत्वाचा हा एंट्री पॉइंट आहे. नवी मुंबईतून येणाऱ्या हजारो गाड्या रोज या टोल नाक्यावरून जातात आणि आज मात्र त्यांना टोलची रक्कम जास्त द्यावी लागणार आहे. बहुतेकांना टोलवाढ झाली असल्याची माहिती आहे परंतु काही जण असे सुद्धा आहेत ज्यांना टोलवाढ झाल्याची माहिती नाही. त्यांच्यासाठी खास इथं चार्ट लावण्यात आलाय. रोजच्या तुलनेत आज इथं मॅनपॉवर जो आहे तो जास्त लावण्यात आलेला आहे. जास्त माणसं आहेत जे इथं टोलसाठी टोलची वसुली करण्यासाठी जास्त माणसं लावण्यात आलेली आहे. विरोध होण्याची अपेक्षा किंवा विरोध होण्याची शक्यता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ही पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं दिसून येत आहे. गाड्या मुंबईच्या दिशेनं निघालेल्या आहेत आणि त्यांना जास्तीचा टोल जो आहे तो आज द्यावा लागतो आहे. फारसा विरोध होताना खरं तर दिसत नाहीये परंतु संताप मात्र नक्कीच आहे. हा संताप जो आहे तो कुठे ना कुठे नागरिकांकडनं वेगळ्या पद्धतीनं आत्ताच एक गाडी जी आहे ती टोल न भरता क्रॉस होताना दिसते. त्या गाडीला अडवण्यात आलेलं आहे आणि त्या गाडीच्या मालकाबरोबर आता इथल्या कर्मचाऱ्यांची बाचाबाची होताना दिसते. कुठे ना कुठे लोक चिडलेले आहेत परंतु आपला संताप कसा व्यक्त करायचा, कुठल्या मार्गाने व्यक्त करायचा आणि कुणाकडे व्यक्त करायचा ही गोष्ट त्यांना फारशी कळत नाहीये. परंतु आपण बघतो आहोत की वादावादी होत आहेत. एकतर कोरोनाच्या कालावधीमध्ये लोक आधीच आर्थिक दृष्ट्या गरतेत आलेले आहेत. त्यांची आर्थिक विवंचना खूप वेगळी झालेली आहे आणि त्यात जर अशा पद्धतीनं जर टोल वाढत असेल तर रोजचा त्यांच्या प्रवासाचा खर्च जो आहे तो जर वाढणार असेल तर नक्कीच मुंबईकर चिडलेले आहेत. त्यांना या गोष्टीचा राग आलेला आहे की आधीच सगळ्या गोष्टी महागलेल्या असताना
आणि आर्थिक विवंचना असताना आता टोल वाढ करण्यात आलेली आहे, ज्याचा थेट फायदा कदाचित सरकारला होत नाही पण त्या टोल कंपन्यांना नक्की होतो. त्यामुळे मुंबईकर जे आहेत, मुंबईमध्ये येणारी जी लोक आहेत, ती नक्कीच नाराज दिसून येत आहेत. धन्यवाद प्रणाली. आपण बघतोय की आम्ही अशाच प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं आता प्रणाली सांगत होत्या, नवी मुंबईच्या जवळ म्हणजे वाशी टोलनाक्याजवळ नेमकी काय स्थिती आहे याची माहिती आता प्रणाली देत होत्या. टोलच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे चंद्रपुरातली. कारण चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन आजपासून पर्यटनासाठी खुला करण्यात आला. गेल्या 6 महिन्यांपासून कोरोनामुळे ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद होतं, पण आजपासून पुन्हा एकदा कोरोनाचे नवे नियम आणि अटींसह अभयारण्य पर्यटनासाठी सुरू होत आहे. आता नव्या नियमानुसार एका जिप्सीत 6 ऐवजी 4 पर्यटकांनाच बसता येऊ शकेल. त्यामध्ये गर्भवती महिला, 10 वर्षांखालची मुलं आणि 65 वर्षांवरच्या व्यक्तीनं पर्यटनासाठी बंदी आहे. त्याचबरोबर यावेळी पर्यटकांना मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक आहे. दरम्यान कुणाला कोरोनाची काही लक्षणं आढळली तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तब्बल 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा ताडोबा पर्यटनाला सुरुवात झालेली आहे. पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहेत. सकाळी पूजा करून ताडोबाला सुरुवात झालेली आहे आणि पर्यटकांचे स्वागत देखील करण्यात आलेले आहे. त्यांचं थर्मल चेकिंग करण्यात येत आहेत. मास्क आणि सॅनिटायझर हे कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. यासोबतच एक नवीन नियम या कोरोना काळात सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे जिप्सीमध्ये 6 लोकांची जी परवानगी होती ती आता 4 वर करण्यात आलेली आहे. त्यासोबत गर्भवती माता आणि लहान मुलं आणि वयोवृद्ध यांनासुद्धा या पर्यटनापासून दूर ठेवण्यात आलेले आहेत. एकंदरीत आता या पर्यटन सुरू झाल्यामुळे एक अर्थचक्राला गतीसुद्धा मिळणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, ताडोबा, चंद्रपूर. आणि आता जाऊयात कोकणात. कारण पर्यटनासाठी आतापर्यंत बंदी होती पण आता रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातल्या नागाव इथलं देखील पर्यटन बंद होतं, पण आता 7 महिन्यानंतर आजपासून पर्यटन खुलं होत आहे. नागाव ग्रामपंचायतीनं पर्यटन खुलं करण्याला परवानगी दिली आहे. कॉटेज व्यावसायिकांनी देखील पर्यटन सुरू होत असल्यानं त्यादृष्टीनं तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागावमधले रस्ते, समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरायला सुरुवात होईल. पर्यटकांनी बुकिंग करायला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नवीन म्हणजे कोरोनाच्या नियमावलीचा अवलंब करूनच यापुढे सगळे निकष पाळूनच हॉटेल व्यावसायिकांना ही खबरदारी पाळावी लागणार आहे. आम्ही इथे जेव्हा कस्टमर येतील आमच्याकडे त्यावेळेला आम्हाला टेम्परेचर चेक मशीन वगैरे असणार आहे, सॅनिटायझरची बॉटल असणार आहे, जेणेकरून जेव्हा गेस्ट रिसेप्शनला चेक इनसाठी येतो तेव्हा त्यांचं टेम्परेचर चेक करून परत नंतर त्यांना हँड सॅनिटायझर वगैरे करून मग त्यांना कंपल्सरी मास्क हे प्रॉपर्टीमध्ये जेव्हा असताना कंपल्सरी मास्क घालून राहणे ह्याच्यासाठी आम्ही सगळे उपाययोजना त्यांना म्हणजे सुचवणार आहोत. आणि त्या बाबतीत आमच्याही स्टाफप्रमाणे पण आम्हीही त्या गोष्टी आमच्यासाठी पण लागू करून आम्ही या गोष्टींचा फॉलो करून चालणार आहोत. आणि नंतर एक महत्वाची बातमी आहे ती, रिलायन्स रिटेलमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचं कळतंय. सिल्वर लेककडून अतिरिक्त 1875 कोटींची गुंतवणूक झाली आहे. सिल्वर लेकची एकूण गुंतवणूक आता 9375 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे रिटेल क्षेत्रातली आत्ताच्या क्षणाची ही अत्यंत महत्वाची बातमी. आणि ती बातमी अशी आहे की रिलायन्स रिटेलमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याची माहिती समोर येते. ही तब्बल 1875 कोटींची नवी गुंतवणूक आहे आणि त्यामुळे एकूण गुंतवणुकीचा आकडा 9375 कोटींवर पोहोचलेला आहे. आणि यानंतर आपण बातम्या बघणार आहोत थोडक्यात. मुंबईतील वाढीव टोल दर आजपासून लागू होतोय. छोट्या गाड्यांना आता 40 रुपये टोल भरावा लागेल. राजकीय बातम्यांमध्ये मराठा नेत्यांनी जागं व्हावं असं आवाहन पार्थ पवार यांनी केलंय आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टातही ते जाणार आहेत.